आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांना ज्यांचं नाव घेतलं ते दीपक साळुंके आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला मारण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामागं दीपक साळुंके यांचा हात होता अशा पद्धतीचा थेट आरोप तुमच्यावर आज सदाभाऊ खोत यांना केला. जो आरोप अगदी निवळ चुकीचा बालिशपणाचा हा आरोप आहे. मी गेली 4 दिवस झालं माझ्या तालुक्याच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये मुंबईला आहे. आताही मी विधानभवनाच्या समोर तुम्ही माझी मुलाखत घेत आहे. काय 2 दिवसापूर्वी पंचायत समितीच्या समोर काय प्रकार घडला हे मी TV माध्यमातून बघितलं आणि हे त्यांचा जुना दोघांचा व्यवहार आहे असं एकंदरीत दिसते मला. आणि स्वतः त्या शिंगाऱ्यांनीच काल TV सांगितलं की माझा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही. त्यामुळे कोणी खाल्लं आणि कुणी कुणाचं बिल द्यायचं आहे, कुणी कुणाचं थकवलं, हा त्यांच्यातला विषय आहे. हा आमचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा याशी काही संबंधच नाही. परंतु या सगळ्यामध्ये सदाभाऊ खोत यांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटील असो किंवा तुम्ही असो, तुमच्यासोबतचे त्या कार्यकर्त्याचे अनेक पोस्टर्स आहेत, ते पोस्टर्स आज त्यांना पत्रकार परिषदेत सादर केले. त्यांची शेतकरी संघटनेची पोस्टर फोटो असतात, कुणी कुठे येऊन फोटो काढत असते, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. वा वास्तविक पाहता या शिंगाऱ्यांनी गेली मागच्या वेळची पंचायत समितीची निवडणूक ही आमच्या विरोधात लढवलेली आहे आणि तो शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे असं मला माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीनं माझ्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचा जो आरोप केला आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव त्यांनी घेतलं ते निवळ खोटं आणि धांदात खोटं आहे. काय झालं, राज्यामध्ये एक नवीन पद्धतच पडलेली आहे. कुणी उठायचं आणि आपलं स्वतःचं खापर राष्ट्रवादीवर आणि पवारसाहेबांच्यावर फोडायचं. वास्तविक पाहता जर त्यांनी उधारी केली असती तर देऊन टाकून हा विषय त्याच दिवशी संपवायला पाहिजे. कुठेही जायचं, उधाऱ्या करायचं आणि त्याचं खापर दुसऱ्या नावावर फोडायचं, ही काय बाब बरोबर नाही असं मला वाटतं. या निमित्तानं तुमची बदनामी होती असं वाटतंय? नाही, काय बदनामीचा विषयच नाही. काय त्या ज्या प्रकरणाशी माझा संबंधच नाही त्यामुळे तो विषय असायचं काम नाही. आणि सदाभाऊ खोत सगळ्या राज्याला माहिती आहेत की त्यांचं बोलणं कसं असतं हे सगळ्या राज्याला माहिती आहे. काही नवीन नाही, त्यांचा आक्रस्थळेपणा हा काय राज्याला नवीन नाही. म्हणजे जाणीवपूर्वक सदाभाऊ खोत राष्ट्रवादीला या संपूर्ण प्रकरणात ओढते असा थेट आरोप आहे? हो हो हो, राष्ट्रवादीला बदनाम करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. कालच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देखील प्रदान करण्यात आली. त्यात मी TV बघितलं, ती काय गृहमंत्रालयाचा विषय आहे, त्याच्याशी मला काय त्यातला विषय माहीत नाही. परंतु हे एक मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आता परत सांगतोय, या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा काढी मात्र संबंध नाही. मला यात निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की कुणी कुठं खाल्लं असेल तर फुकटचं गरिबाजांना खाता, कुणी घेतलंच असेल तर त्याची बिलं दिली तर हे विषय येतो कुठं, कारणच नाही. आणि आमचा काय त्या प्रकरणाशी संबंधच नाही. हे जुने एकमेकाचे सहकारी आहेत, त्यांचं जुनंच काय असेल ते त्या दोघांना माहिती. तुम्ही या संपूर्ण प्रकरणी काही कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहे किंवा तुम्ही स्वतः काही पाऊल उचलणार आहात? नाही, काहीच कारण नाही मी माझी, कारण मी असल्या विषयाला कुणी नावं ठेवावी आणि त्यातले त्या सदाभाऊने हे सगळ्याला राज्याला माहीत आहे. सदाभाऊचं जे काय असतं स्टेटमेंट आणि त्याला किती महत्त्व द्यावं, त्यामुळे मी याला फारसं महत्त्व देत नाही आणि त्या विषयाला मी फारसं गांभीर्याने घेत नाही. आपण पाहिलं असेल अशा पद्धतीनं दीपक साळुंके यांना ह्या संपूर्ण प्रकरणी आपल्यावर जे आरोप झालेले ते तर फेटाळून लावले, शिवाय सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंच मी गांभीर्यानं घेत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.